मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना पूर्ण आजींना मुद्दामच विचारते मी ह्या फोडी म्हणजे सायलीला देऊ का त्यावरती पूर्णा आजी म्हणतात एवढं खुश होण्याची गरज नाही काल जे काही झालं त्याबद्दल मला थोडं वाईट वाटतंय या मुलीने चोरी केली नाही हे तितकंच खरं आहे त्यावरती अस्मिता म्हणते अगं आजी आता कशाला पुन्हा तो तू विषय काढतेस तेव्हा पूर्ण आजी म्हणतात अस्मिता सुभेदारांच्या घरात असा कुणावरही विनाकारण चोरीचा आरोप केलेला मला अजिबात आवडणार म्हणून त्या अस्मिताला चांगली स्तंभी देतात आणि म्हणतात अगदी परके व्यक्तींवर झालेले आरोप देखील मी सहन करणार नाही तेव्हा अस्मिता गप्प बसते असं म्हणून आता त्या कल्पनाला म्हणतात ह्या फोडी त्या मुलीला खायला सांग सुभेदारांच्या घरात अन्न वाया गेलेलं मला अजिबात आवडणार नाही तेव्हा सायली म्हणते मी खाते पूर्ण आजी कारण त्या फोडींमध्ये तुमचं प्रेम आहे आणि मला अन्न वाया गेलेलं नाही आवडत आता पूर्णाजींना माझी काळजी आहे या विचाराने सायलीला खूपच आनंद होतो त्यानंतर आता अस्मिता आणि पूर्णाजी या दोघीही रूममध्ये जातात तेव्हा तेथे गेल्यावर आता अस्मिता खूप बडबड करू लागते म्हणते की काय गरज होती अगं तिला ते ॲपल खायला द्यायची तेव्हा पूर्णाजी म्हणतात गरज होती कारण तुम्ही जो घोळ घालून ठेवलाय ना तुम्हाला निसरायचा होता त्या तन्वीला कसं समजलं नाही की एवढा मोठा घोळ घातला तरीही ती सायली काही जाणार नाही असा कुठे प्लॅन करतात का त्या सायलीला घराबाहेर बाहेर काढण्याचा काहीही झालं तरी आता अर्जुन आणि घरातील सर्वांनाच वाटलं पाहिजे की ती मुलगी या लायकीचीच नाहीये आणि ती अपमानित होऊन घराबाहेर गेली पाहिजे तर आता पुढे सायलीला घराबाहेर कसं काढायचं हाच प्लॅन पूर्णाजी करत असतात दुसरीकडे कल्पना आणि सायली या दोघीही किचनमध्ये असतात सायली कोणती भाजी करायची हे कल्पनाला सांगत असते कल्पना म्हणते की पाहिलं ना आज पूर्णाजी किती छान वागले तुझ्याबरोबर असंच हळूहळू त्यांचं तुझ्यावरचा राग पण जाईल त्यावरती सायली म्हणते हो खरंच जाईल हो मी आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पूर्णाजी खरंच खूप चांगले आहेत तेव्हा कल्पना एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते अग असं व्हायला नको आपला अपेक्षाभंग होईल पण जर त्या उद्या उठून तुझ्याबरोबर वाईट वागल्या पहिल्यासारख्या वागल्या तर आपला अपेक्षाभंग होणारच ना त्यावरती सायली म्हणते आपण तू होऊच द्यायचा नाही अहो आज नाही तर उद्या पण पूर्णा आजी माझ्याशी नीट बोलणारच मनापासून कधीतरी आशीर्वाद देखील देतील त्यावरती कल्पना म्हणते सायली तू रोज हे सहन करतेस तुझ्या जागी जर दुसरी मुलगी असती ना तर खरंच पूर्णपणे खचून गेली असती पण तू नेहमी पॉझिटिव्ह असतेस हे कसं तुला जमतं त्यावरती सायली म्हणते मला हे सगळं काही माझ्या मधुभाऊंनी शिकवले ज्या आश्रमामध्ये खूप अडीअडचणी यायच्या आणि मग आम्हाला वाटायचं की आता मार्ग कसा काढावा पण मधुभाऊ अजिबात खचले नाहीत ते नेहमी आम्हाला म्हणायचे की रडायचं नाही लढायचं तेव्हा सायलीचा हा चांगल पणा पाहून पॉझिटिव्ह पणा पाहून इकडे कल्पना तिच्यावर इम्प्रेसच होऊन जाते मी आता मी ठरवले काहीही झालं तरी पूर्णाजींचं मन मी वळवणारच तर दुसरीकडे नागराज नुसता एरझऱ्या घालत असतो ते पाहून सुमन त्याच्याजवळ येते आणि म्हणते मगाशी तर कॉफी प्यायची एवढी इच्छा झाली होती मग आता काय झालं नागराज म्हणतो तू कशाला माझं डोकं खातेस तेवढ्यातच प्रिया तेथे हे ते, ते सुमनकडे न पाहता गुपचूप डायनिंग टेबलवर जाऊन बसत म्हणते सुमन काकी मला कॉफी देना त्यावरती सुमन म्हणते अगं तुला कॉफी मिळणारच आहे पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला हवंय ते म्हणजे मगाशी जेव्हा मी तुझ्या रूममध्ये आले होते तेव्हा तुझ्या उजव्या तळ पायावर ते आनाचं बघ जन्मखून होती ती नाहीये तेव्हा हे ऐकताच आता इकडे प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात नेमकं सुमनचं हे बोलणं रविराज ऐकतो आणि आश्चर्याचा त्याला धक्का बसत तो पुढे येत विचारतो काय सुमन तू काय म्हणालीस तेव्हा सुमन म्हणते अहो खरंच मगाशी हिच्या उजव्या पायावर जन्मखून नव्हती ती पायाची तेव्हा रविराज म्हणतो हो का आपण आता खात्रीच करून घेऊयात म्हणून आता तो प्रियाला पाय दाखवायला सांगतो तेव्हा प्रियाच्या पायावर ती जन्मखून असते ते, ते पाहून आता सुमन खूप गोंधळते तेव्हा नागराज म्हणतो काय गं मगाशी खोटं बोलली होतीस का तेव्हा सुमन म्हणते नाही ओ मला आठवतंय सुमन ते सगळं काही पुन्हा आठवू लागते आणि म्हणते अगं खरंच नव्हती ती जन्मखून तेथे त्यावरती ते आता प्रिया म्हणते अगं मी कशी झोपले होते सुमन काकी सांग बरं तेव्हा सुमन म्हणते तू पालथी झोपली होती तेव्हा पालथं झोप उजवा पाय डावीकडे जातो डावा पाय उजवीकडे जातो त्यामुळे तुला समजलं नसेल ग असं आता प्रिया सुमनला वेड्यात काढत म्हणते तेव्हा सुमन म्हणते ते नाही ती खात्रीने सगळं सांगत असते पण आता नागराज देखील प्रियाच्या जोडीला असतो तो तिच्याच बाजूने बोलत सुमनला वेड्यात काढतो आणि म्हणतो अगं किती गोंधळून ठेवतेस ग तू दुसऱ्यांना उद्या काही दिवसांनी म्हणशील की हा नवरा तर माझा नव्हताच दुसरा कोणीतरी होता मग काय करायचं तरीही सुमन आपल्या निर्णयावर ठामच असते म्हणतो तुझा नाश्ता घेऊन ये पटकन तर इकडे कुसुम सायलीला फोन करते आणि विचारते अगं मी तुझ्या घराजवळ आहे येऊ का घरी तुला भेटायला तेव्हा आता सायली म्हणते हो थांबा मी अगोदर आईंना विचारते तेव्हा ती लगेच कल्पनाजवळ येत तिला विचारते कुसुमताई येते बोलवू का घरी तिला भेटायला तेव्हा कल्पना म्हणते अगं मग काय विचारतेस एवढं तुझ्या कुसुमताईंना घरी बोलवू सायली लगेच सांगते कुसुमताई येऊ शकतेस तू घरी तेव्हा कुसुमला खूप आनंद होतो फोन ठेवल्यानंतर आता सायली कल्पनाला म्हणते मी तिच्यासाठी ती जास्त साखर असलेला चहा बनवते तिला खूप आवडतो तेव्हा कल्पना म्हणते अग तुझ्या माहेरच्या लोकांची बोळवण फक्त चहावरच करायची का मला तसं आता नाही करायचंय कारण की आता मी तिच्यासाठी काहीतरी खायला बनवते तुम्ही दोघी तोपर्यंत गप्पा मारा सायली म्हणते नाही आई तुम्ही नाही काही बनवायचं मी माझी बनवेल तर दुसरीकडे प्रिया गाडीत येऊन बसते नागराज खूप भडकलेला असतो ती प्रिया नागराजची माफी मागत म्हणते की मला माफ करा कारण की मी किलोभर माती खाल्ली आहे पण माझ्या लक्षातच नव्हतं की तुमची बायको येईल माझ्या पायावरची जन्मखून पाहिल बरं झालं तुम्ही सांगितलं आणि पटकन मी ती जन्मखून पाहिली पण मला एकच गोष्ट कळत नाही तुमची बायको एवढी वेंधळी कशी हो अहो पाहिल्या पाहिल्या एखाद्या बाईने कांगावा केला असता पण तिने तसं काहीच केलं नाही नॉर्मली लोक असंच करतात खरंच तुम्ही जे बोलताना तेच बरोबर आहेस सुमन खूप वेंधळी आहे असं ती पटकन म्हणून जाते नागराजला खूप राग येतो तो म्हणतो ती माझी बायको आहे वेंधळी असली ना तरी तिला तुझ्यासारखे असे छक्के पंजे करता येत नाही पण ती खूप चांगली आहे ती सगळ्यांचं ऐकते आणि ती हुशार आहे एक गोष्ट लक्षात ठेव कारण ती तिच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे की तुझ्या पायावर जन्मखून नव्हती तेव्हा एवढा नागराज भडकलेला पाहून आता प्रिया ही गप्प बसते तर इकडे कुसुम घरी येते आजी हॉलमध्येच बसलेले असतात सायली कुठेच दिसत नाही हे पाहून आता ती आवाज देण्याचं ठरवते पण कल्पना समोर असते ती म्हणते कुसुमताई या ना तर आजी कुसुम आल्याबरोबरच गुपचुप तेथून निघून जातात सायली तेथे ते तर कल्पना म्हणते की तुम्ही जा तुमच्या रूममध्ये गप्पा मारा त्या दोघीही जात असताना कुसुम म्हणते काय गं आजी खूपच निवडलेल्या दिसत आहेत तेव्हा सायली म्हणते आहेच आमची आजी तशी खरंच एरवी त्या खूप माया करतात तर आता दुसरीकडे अर्जुन एकटाच हसत असतो ते पाहून चैतन्य विचारतो कायरे अर्जुन ऑफिसमध्ये सारखं क्राईमबद्दल बद्दल बोलत असतो एखादी जोकची झुळूक इथे आली तर खरंच खूप छान होईल मला पण सांग ना तो जोक तेव्हा अर्जुन विचारतो कोणता जोक तेव्हा तू कोणत्या जोकवर हसतो असतो जोक मला सांग चैतन्य म्हणतो तेव्हा अर्जुन आता सांगू लागतो मिसेस सायलींनी एका डायरीमध्ये माझ्याविषयी लिहिलं आहे म्हणजे मी एक स्वीट फ्रूट आहे आहे आता जे जे काही तिने डायरीमध्ये लिहिले लिहिलेलं असतं एक स्वीट फ्रुट सारखा बेबी आहात असं तिने त्यामध्ये लिहिलं होतं डायरीमध्ये काय काय लिहिलंय तो पुढे सांगतच असतो ते पाहून चैतन्य म्हणतो की खरंच सायरीचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच जास्त आहे वाटतं तिने तुला बरोबर ओळखल राहून ती तुझ्यासारखीच झालीय तेव्हा अर्जुन म्हणतो मग काय मी नाही का बेबी तेव्हा चैतन्य म्हणतो हो आहे ना स्वीट बेबी तेव्हा आता तो मस्करी करत असतो ते पाहून अर्जुन म्हणतो की गप्प बस आता कामाला लागतो ते दोघेही काम करत असतानाच पुन्हा एक पाहून हसू लागतात आणि बेबी असं म्हणतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनचं कौतुक करत असताना तिला म्हणते अजिबात त्याचं कौतुक करायचं नाही त्रिकडे गोरेबाई ह्या अर्जुन आणि चैतन्यला म्हणतात असं मर्डर झाला होता तो अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये काम करायचा हे ऐकताच आता त्या दोघांनाही धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब